नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ मीनाक्षी गणोरकर, सहाय्यक शिक्षिका हडस हायस्कूल नागपूर। आज आपण बघणार आहोत वर्ग सहावा मराठी, त्यामध्ये कविता गवत फुला रे गवत फुला। या कवितेच्या कवयित्री आहेत मराठीतील सुप्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत। इंदिरा संत यांचा जन्म 1914 साली झाला आणि त्यांचा मृत्यू 2002 साली। अतिशय हळुवार त्यांचा कवितांचा आशय असतो आणि अशीच एक सुंदर कविता आपण आज बघणार आहोत, गवत फुला रे गवत फुला। ही कविता त्यांच्या गवत फुला या बालकविता संग्रहामधूनच घेतलेली आहे। सर्वप्रथम आपण ती गाऊन बघूया, माझ्यासोबत तुम्ही सुद्धा ती गायची आहे। रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा। मित्रा संगे माळावरती पतंग उडवित फिरताना, तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना। विसरून गेलो पतंग नभीचा विसरून गेलो मित्राना, चाहत तुझला हरकून गेलो अशा तुझ्या रे रंग कळा। हिरवी नाजूक रेशीम पाती दोन बाजूला सळसळती, निळ निळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती। तळी पुन्हा अनगोजिरवाणी लाल पाकळी फुलली रे, उन्हामध्ये हे रंग पाहता भान हर फुली गेले रे। रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा। तर बालमित्रांनो, आता आपण याचा भावार्थ समजून घेऊया। बघा पहिली ओळ, रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला। रंग रंगुल्या म्हणजे रंगी बी रंगी, म्हणजे अनेक रंगामध्ये असलेल्या। सान सानुल्या म्हणजे अगदी छोट्या नाजूक फुलं। गवत फुलं म्हणजे माळरानावर, माळरानावर म्हणजे खुलं मैदान, त्या ठिकाणी गवतावर छोटी छोटी फुलं आपल्याला लागलेली दिसतात, त्यालाच कवयित्रीने म्हटलं आहे गवत फूल। छोटी छोटी तुम्ही पाहिली असेल छोटी छोटी फुलं असतात, तर त्याचंच वर्णन या कवितेमध्ये आलेलं आहे। असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा। तर तो छोटा मुलगा म्हणतो आहे की रंगरंगुल्या म्हणजे रंगीबिरंगी छोट्याशा फुला, मला काय लागलं आहे तुझा लळा लागला आहे, तुझं रूप पाहून मी मोहून गेलो आहे आणि त्या तो लळा कसा लागला हे तू मला सांग। मित्रा संगे माळावरती पतंग उडवीत फिरताना, तो मुलगा काय करत होता माळावरती, माळ रानावरती खुल्या मैदानामध्ये मित्रासोबत काय उडीत होता, पतंग। आणि पतंग उडवीत असताना तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना, आणि ते पतंग उडवत असतानाच त्या मुलाने कोणाला पाहिलं, त्या गवतावर गवत फुलाला पाहिलं, त्या नाजूक फुलाला पाहिलं। आणि कसं पाहिलं, झुलता झुलता हसताना। कशावर झुलत होता तो, हवेच्या तालावर झुलत झुलत होता आणि हसताना त्याने पाहिलं। आणि ते पाहिल्याबरोबर विसरून गेलो पतंग नभीचा विसरून गेलो मित्राला, तो छोटा मुलगा म्हणतो की तुला पाहून मी काय झालं, मी उडवत असलेला पतंग जो नभी, नभी म्हणजेच आकाशात जो होता, आणि माझे मित्र जे माझ्यासोबत खेळत होते त्या सगळ्यांना मी काय गेलो पार, तुला पाहून विसरून गेलो। पाहून तुझला हरखून गेलो अशा तुझ्या रे रंग कळा। तुझ्या रंगीबिरंगी अशा कळा आहेत, अशी तुझे रूपछटा आहेत की मी काय करून गेलो, ते तुझं रूप पाहून हरकून गेलो मोहून गेलो। हिरवी नाजूक रेशीम पाती दोन बाजूला सळसळती, हिरवी नाजूक त्या पातीला कसं म्हटलंय, रेशीम पाती। रेशीम कसं असते, मऊ नरम, तसेच तुझे दोन पाते काय होत आहेत, नाजूक।
हिरवे दोन पाते दोन्ही बाजूला काय करत आहेत, हवेनी सळसळ करत आहेत. नीळ निळवली एक पाकळी, पाकळी कशी आहे, नीळ निळवली म्हणजे निळ्या रंगाची पाकळी आणि त्यावर पराग पिवळे झगमगती. त्या फुलाच्या आतमध्ये तुम्ही बघितलं असेल तर पराग असतात छोटे छोटे, तर कशा रंगाचे पराग आहेत, ते पिवळ्या रंगाचे. आणि ते पिवळ्या रंगाचे पराग काय करत आहेत, त्या निळ्या निळ्या पाकळ्यांवर झगमगत आहेत. तळी पुन्हा अन गोजीरवाणी, लाल पाकळी खुलली रे. तळी, तळी म्हणजे खालच्या भागाला, त्या छोट्या फुलाच्या खालच्या भागाला पुन्हा काय झाली आहे, एक गोजीरवाणी, एक छान गोजीरवाणी लाल पाकळी काय झाली आहे, परत खुललेली आहे. उन्हामध्ये हे रंग पाहता भान हरपुनी गेले रे. आणि हे सगळं याचं गोजीरवाणं जे रूप आहे ते उन्हामध्ये अजून काय निघालं आहे, न्हाऊन निघालं आहे, त्या उन्हामध्ये अजून ते झगमगत आहे. आणि ते रंग पाहता पाहता माझं भान, माझे भान काय गेले, हरपून गेले, माझे भान मी काय बसलो, हरवून बसलो. तर मुलांनो, हा आहे पहिल्या दोन कडव्यांचा भावार्थ. पुढील दोन कडवे आपण पुढच्या भागात बघूया. धन्यवाद.